काय भावना आहेत आपल्या? निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पक्षाने माझ्यावर पालकमंत्र्यांची जबाबदारी जळगावची सोपवली. पूर्वी नंदुरबारला होतो, नाशिकला येतो, आता जळगावची पुन्हा जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. नंदुरबार जे कुमारजी रावळ आहेत त्यांना त्या ठिकाणी दिल्यानंतर आधीच खरं म्हणजे अवधी खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे. आता आचारसंहितेला गेल्या जवळपास 3 महिने राहिलेले आहेत आणि अशा वेळेला ही जबाबदारी माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. यापूर्वी फुलकर साहेब होते, त्यापूर्वी नाथाभोई होते, त्यानंतर चंद्रकांत दादांनी बराच काळ ही जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली होती. आता 3 महिन्यासाठी का होईना ही जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. निश्चित जळगाव जिल्ह्यातले कामं रखडलेली आहे. आता विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे, तिला आम्ही सामोरं जात आहोत. त्याचबरोबर शहरातले असतील, जिल्ह्यातले असतील, जे महत्त्वाचे कामं आहेत त्यांना प्राधान्य देण्याचा जबाबदारी माझ्यावर पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. वेळ कमी असल्यामुळे फक्त लवकरच या ठिकाणी बैठका घेऊन मिटिंग घेऊन या ठिकाणी कसे पक्ष लवकर मार्गी लागतील, सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात या ठिकाणी घेऊन, सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही कामं लवकरात लवकर कशी मार्गी लागतील यासाठी आमचा प्रयत्न. बहुत समांतर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. आता मी ते सांगितलं, शिवाजीनगर पुलाचा फक्त उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी समांतर रस्त्याचा प्रश्न असेल, इरिगेशनचे प्रकल्प आहेत ते चालू आहेत त्यांना अजून भेट द्यायचा आहे, तो विषय असेल, बहिणाबाईचं स्मारक असेल, साने गुरुजींचं स्मारक असेल, अनेक गोष्टी आहेत. चाळीसगावचा भास्कराचार्यांचा ठिकाणी विषय आहे, अनेक विषय या ठिकाणी आहेत की त्यांना चालना द्यायचे. सगळे पाईपलाईन मधले विषय आहेत, परंतु अशा अनेक विषयांना या ठिकाणी चालना द्यायचे आहेत. मला वाटतं एक वेळ कमी असल्यामुळे कमी ओव्हरमध्ये जास्त रन करायचे आहेत आणि त्यामुळे वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करता येईल आणि हे कामं कशी मार्गी लावता येतील त्यासाठी आमचा प्रयत्न राहील. भाऊ, ज्यावेळेला पालिकेची निवडणूक होती महापालिकेची, त्यावेळेला आपण आश्वासन दिलेलं होतं की 2 महिन्यामध्ये कायापालट झालेला दिसेल, त्यानंतर मात्र आता प्रतीक्षा लोकांना आहे की काम केव्हा होईल. म्हटलं ना, मी 1 वर्षामध्ये काय प्रयत्न करू असं सांगितलेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की आपण इथे अंडरग्राऊंड गटरचे कामं या ठिकाणी सुरू केलेले आहेत, नवीन पाईपलाईन शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते त्या ठिकाणी करता येत नाही. आपण आता पथदिव्यांचा प्रश्न होता, LED प्रश्न होता, तो सगळा मार्गी लावलेला आहे. पण तो खऱ्या शहराचा डेव्हलपमेंट केव्हा दिसते, बदल केव्हा दिसतो, तर रस्त्यांमुळे तो दिसत असतो. परंतु इथे असं झालं की अंडरग्राऊंड सगळ्या सिस्टीम त्या ठिकाणी सुरू आहेत, गटरमुक्त शहराला करायचं आहे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी पाईपलाईन नवीन करायचे आहेत आणि म्हणून हे कामं चालू असताना सगळ्या रस्त्यांचं खोदायचं काम चाललेलं आहे आणि हे झाल्याशिवाय आपल्याला नवीन रस्ते करता येत नाही. 100 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री मोदींनी आपल्याला दिले आहेत, ते आपल्याकडे येऊन पडलेले आहेत. अजून 100 कोटी त्यांनी देऊ केलेले आहेत. पैशाचा निधीचा या ठिकाणी कुठेही दुष्काळ नाही आहे, त्याची कमतरता नाही आहे, परंतु आपले कामं जे पाईपलाईनमधले ऑनगोईंग आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ठळक जी कामं आहेत मोठी रस्त्यासारखी ती या ठिकाणी करता येत नाही. मला वाटतं आता ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईनचे कामं झालेत, पाईपलाईन नळाचे पाईपलाईनचे पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कामं झालेले आहेत, त्या ठिकाणी आपण रस्त्याला सुरुवात करू. पण मी निश्चित सांगेल की आता निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही आणि जळगाव शहराचा थोड्याच दिवसामध्ये आपल्याला कायापालट झालेला दिसेल. मग दुसरं जे आहे की दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, खातं आपल्याकडे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं, कालावधी कमी आहे, काय नियोजन आहे आपलं? नाही सर, शेवटी असं आता पाऊस पडल्याशिवाय तर काही कुठलं नियोजन किंवा नवीन काही करता येणार नाही आहे. खातं जरी माझ्याकडे असलं तरी आज राज्यामध्ये परिस्थिती अशी की अनेक धरणं कोरडी आहेत. आज मराठवाड्यामध्ये जवळपास 0% पाणी साठा आहे, तिथे तीव्रता मोठी आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये दुष्काळ आहे, विदर्भामध्ये आहे, पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. शेवटचे 2 महिने पाऊसच पडला नाही, यावेळेला खूप पाऊस कमी पडला आणि त्यामुळे या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. तरी यावर्षीसुद्धा आपण जिल्ह्यात शिवारच्या माध्यमातून गावागावामध्ये कामं केली आहेत, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये कामं सुरू आहेत आणि यावेळेला नशिबाने आपल्या सुदैवाने सरासरी ॲव्हरेज पाऊस पडेल असं आज तरी हवामान खात्याचं त्या ठिकाणी चित्र किंवा अंदाज वर्तवला जातो आहे. मला वाटतं ॲव्हरेज पाऊस जरी पडला तरी यापुढे आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही, ही परिस्थिती आज या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण आता शेवटी परमेश्वरालाच प्रार्थना करावं लागली की बाबा चांगला पाऊस या ठिकाणी पडू दे आणि आमचा दुष्काळ हा कायमचा नष्ट होऊ दे. तापीची जी आहे, तापीवरती जर पाण्याची उचल झाली तर दुष्काळाला बऱ्यापैकी आवार बसू शकतोय, त्या संदर्भात काही योजना आहेत? निश्चित, आपले यावलला असतील, चाळीसगावला असतील, आता अंबडनेरचा प्रोजेक्ट आपल्याला सुरू करायचा, ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत, ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत.
आपण बघताय. पण त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प किंवा बलून बंधारे हे झाल्याशिवाय आपल्याला इकडचं दुष्काळ कायमस्वरूपी मार्गी लावता येणार नाही. इकडे मेगा रिचार्ज आहे आमच्या हरिभाऊ गावड्यांकडे, इकडे सात बंधाऱ्याचा विषय आहे, अनेक विषय असे आहेत की जे दुष्काळासाठी आपल्याला तारणा ठरणार आहेत. मला वाटतं त्यांना मला प्राधान्य द्यायचं आहे. ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याचं टेंडर निघायच्या मार्गावर आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच सांगितलं आहे की पुढची पिढी आता आमचा दुष्काळ बघणार नाही. मराठवाड्यातले असेल का उत्तर महाराष्ट्रातले असेल, कालच आम्ही दिल्लीला होतो कोर कमिटीच्या मीटिंगच्या निमित्ताने, त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे, मीटिंगमध्ये त्यांनी उल्लेख केला की आता आपल्याला सगळ्यात जास्त प्राधान्य इरिगेशनला द्यावं लागणार आहे, पाण्याला द्यावं लागणार आहे, धरणांना द्यावं लागणार आहे. आणि आपण बघाल की इथं 2-3 महिन्यामध्ये एक भरीव निधी, मोठा निधी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जो 12-13 हजार कोटी, मुख्यमंत्री महोदय म्हणले केंद्राचं जर वेळ लागत असेल तर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून आपण 13-14 हजार कोटी रुपये हे या नदीजोड प्रकल्पाला या ठिकाणी देऊ. आणि मला वाटतं तो जर प्रकल्प आपला झाला तर आपला दुष्काळ कायमस्वरूपी मार्गी लागेल. भाजपासाठी 100 कोटी आले मात्र त्याचं अद्यापपर्यंत नियोजन झालं नाही. मी आपल्याला तेच सांगतोय की त्यातले काही अर्धिक पैसे खर्च झालेत, परंतु इथे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू आहे, इथे पाईपलाईनचं काम सुरू त्यासाठी पूर्ण रस्ते खोदावे लागतात 6-7 फूट खालती, त्यामुळे ते खोदत असताना जर आधीच कामं करून टाकले तर पुन्हा तेच रस्ते खोदावे लागतील. आणि म्हणून ते कामं पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला वरचं डांबरीकरण काँक्रीटीकरण घेता येत नाही. माझ्या डांबरीची 30 परिस्थिती आहे, आता तिथले कामं पूर्ण झाले, आता आम्ही डांबरीकरणाला काँक्रीटीकरणाला सुरुवात केलेली आहे. परंतु काम एकदाच होईल, परंतु ते अतिशय चांगलं दर्जेदार काम त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून थोडा उशिरा का होईना, परंतु मी जळगावकरांना विश्वास देणार आहे की अतिशय सुंदर शहर आपल्याला करायचं आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. खूप पक्षासाठी आपण संकटमोचक राहिलेले आहेत, तसेच दुष्काळासाठी पण आपल्याकडे लोकांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की त्यांच्यासाठी आपण संकटमोचकाची भूमिका निश्चित त्यासाठी सगळे प्रयत्न आमचे चालले आहेत. मी सांगितलं की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून असेल, आमच्या खात्याच्या माध्यमातून असेल, जलसंधारण खात्याच्या माध्यमातून असेल, बंधाऱ्याचं काम असेल, त्या ठिकाणी धरणांचं काम असेल, सगळी कामं वेगाने सुरू आहेत. निधी आपण पर्याप्त त्या ठिकाणी आणलेला आहे. आपण इकडे वाघुरचे बघितले असेल, जळगाव भागाकडची जामनगर, सगळी कामं अतिशय वेगाने सुरू आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की पाऊस हा असा आहे की तो हा निसर्गावर अवलंबून आहे. मी किती संकटमोचक असलो पण ते राजकीय असलं तर काही घडामोडी करता येतात, बोलता येतं, विचारांचं आदानप्रदान करता येतं. पण तुम्ही म्हणाला तुम्ही संकटमोचक आणि लगेच पाऊस पाडा आणि सगळे धरणं भरून टाका, मला वाटतं ते तसं करता येत नाही. ते सर्वस्व निसर्गावर अवलंबून आहे. मला वाटतं यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि आपण या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडू. भाऊ, असं म्हणता येईल की आता आपण स्वतः जळगाव जिल्ह्याचे आहात आणि आपल्याला सगळं माहिती आहे जळगावचं नेमकं काय ते, तर आता खऱ्या अर्थानं जळगावला न्याय मिळेल असं म्हणता येईल? नाही, न्याय मिळालेलाच होता, न्याय मिळाला असं नाही आहे. पण साहजिक आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये आता दादा चंद्रकांत दादा सांगली कोल्हापूर तिकडचे आहेत आणि तिथून त्यांना इकडे 600-700 किलोमीटर यावं लागत होतं. माझी परिस्थिती होती ज्यावेळेला माझ्याकडे नंदुरबार होतं, नाशिक होतं, त्यावेळेला मी काही नंदुरबारला फार नाही देऊ शकत होतं हे मी मान्य केलेलं होतं. आणि प्रत्येकाचं असं ज्याचा होम टाऊन आहे, होम डिस्ट्रिक्ट आहे, आपलं राहणं इथे, येणं जाणं इथे असतं रोजचं, त्यामुळे फरक थोडाफार पडणार आहे. पण तो प्रत्येकाच्या बाबतीत असेल, मला वाटतं बाहेरचं आणि फार लांबचं पालकमंत्री असलं पण मग थोडा त्याच्यामध्ये वेळ लागतो, दिरंगाई होते. खरं आहे, ते माझ्या बाबतीने झालेलं होतं नंदुरबारच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मी त्यावेळेला सांगितलं की नंदुरबार माझं काढून घ्या, मला हे शक्य होत नाही. नाशिकही आहे, नंदुरबारही आहे, जळगाव येऊन 2-2 खात्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून तेही मी काढायला लावलेलं होतं. पण तू आता एक मी निश्चित सांगेल की वेळ कमी आहे, पण तू जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष घालून जळगावमध्ये राहिलेले प्रकल्प, राहिलेली कामं, रखडलेली कामं आपण पूर्ण करू. होम टाऊनचा आनंद आहे निश्चित, तो आनंद आहेच. खरं म्हणजे नाशिकसारखा राज्यातला 4-3 नंबरचा जिल्हा माझ्याकडे त्या ठिकाणी होता. महसुली भाग नाशिक आपला त्या ठिकाणी आहे, खूप मोठं काम त्या ठिकाणचं आहे. पण त्याबरोबर शेवटी घर घर असतं आणि म्हणून याचा मला निश्चित आनंद आहे की मी आज जळगावचे पालकमंत्री झालेलो आहे. थोड्या दिवसासाठी का 3 महिन्यासाठी, पुढचं अजून मुख्यमंत्री महोदय काय जबाबदारी देतात ते बघू, कुठला जिल्हा देतात, कुठला काय देतात. तर पण तू आज तरी मला वाटतं की 3-4 महिन्यासाठी मी या ठिकाणी पालकमंत्री झालेलो आहे आणि याच काळामध्ये राहिलेली कामं सर्व आपल्याला आता मार्गी लावायची. भाऊ, शेवटचा प्रश्न, असं म्हटलं जातं की GM इज नेक्स्ट टू CM. चला शत्रू.